राम राम मंडळी, आपण आलो आहोत सटाणा शहर नाशिक जिल्ह्यातील भव्य दिव्य आकर्षक आणि प्रत्येकाला जीवनामध्ये यश समृद्धी सुख समाधान देणारी जागृत देवस्थान म्हणजे सटाणा आणि बागलाणकर नगरीची सत्यायनी महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला। हे मंदिर अति प्राचीन मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या शतकामध्ये मुल्हेर या गावी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं होतं। ही महालक्ष्मी माता त्यावेळेस अतिक्रमण जेव्हा झाले, जेव्हा अत्याचार झाले, त्यावेळेस महाराजांना म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे संपूर्ण जगामध्ये एकमेव शासकीय अधिकारी यांचं मंदिर आहे ते म्हणजे सटाणा शहरातील देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्वप्नामध्ये आई भगवती आली होती आणि त्यांनी सांगितलं की मुल्हेरमध्ये आहे आणि तिथं महाराज गेल्यावरती त्यांना महालक्ष्मी मातेची ही अति प्राचीन मूर्ती त्या ठिकाणी त्यांना लाभली। ही मूर्ती म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी माता आणि ही मूर्ती दोन्ही मूर्ती समकालीन मूर्ती आहे। अति प्राचीन हा पाषाण आहे आणि त्या माध्यमातून आपण बघत आहोत की हा जो चबुतरा आहे, हा चबुतरा हे सर्व आपल्या बागलाणवासियांना आनंद देणारे आणि बागलाणवासियांचं भाग्य बदलून टाकणारे संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांनी ही मूर्ती सटाणा शहरात स्थापन केली आहे। त्या काळापासून आजपर्यंत मंदिराचे अनेक वेळा जडणघडण झाली आहे, अनेक मंदिराची रूपं बदलली आहे, परंतु या चबुतऱ्याला कोणीही हात लावलेला नाही। हा वारसा पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत पोहोचला आहे आणि हा वारसा आम्हीही पुढे नेणार आहोत। या महालक्ष्मी मातेला आपण जागृत देवस्थान म्हणतो। अनेक भाविक भक्तांचं मनोकामना, अपेक्षा, आकांक्षा आणि सर्वच गोष्टी पूर्ण करणारी ही जागृत माता या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी बघत आहोत की महालक्ष्मी मातेशेजारीच अन्नपूर्णा माता यांचं देखील या ठिकाणी मंदिर आहे। याचबरोबर नमस्कार, या ठिकाणी आपण बघत आहोत श्रीयंत्र। भारत देशामध्ये फक्त दोनच ठिकाणी हे श्रीयंत्र आहे। एक कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी माता त्या ठिकाणी आखीव स्वरूपामध्ये हे श्रीयंत्र आहे आणि या सटाणा शहरामध्ये आपण जे श्रीयंत्र बघत आहोत ते प्रतिकूल स्वरूपात प्रतिकृती स्वरूपामध्ये आहे। या श्रीयंत्राची स्थापना महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट सटाणा यांच्या वतीने झालेली आहे, परंतु याचं सर्व मार्गदर्शन आणि या श्रीयंत्राला स्थापन करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी येथील ब्राह्मण यांच्या वतीने इथे पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। इतकं पावन पतित पावन असं हे श्रीयंत्र आहे आणि याचं दर्शन करून आपल्याला संपूर्ण देवदेवतांचं आशीर्वाद आपल्याला लाभत असतो असं अनोखं आणि संपूर्ण देशामध्ये दोन ठिकाणी असणाऱ्या श्रीयंत्रापैकी एक यंत्र सटाणा शहरात आपल्याला दर्शनासाठी। महालक्ष्मी मातेची आख्यायिका आपल्या सर्वांना ज्ञात आहे। यामध्ये ज्याही माता भगिनी त्यांनी आपला नवस केलेला असतो, आपले नवस जेव्हा पूर्ण होतात तर या नवरात्री परिसरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये त्या घटी स्वरूपात या ठिकाणी बसतात आणि आई भगवतीची सेवा करतात। अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारी जागृत देवस्थान म्हणून महालक्ष्मी मातेला या ठिकाणी आपण मानत आहोत। या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मी मातेचे आपल्याला नानाविध रूप 9 दिवस 9 वेगवेगळे रूप बघायला मिळतात। संपूर्ण बागलाण परिसर, सटाणा शहर यातील अनेक माता भगिनी या ठिकाणी सकाळी 4:15 काकड आरती या ठिकाणी येतात। या परिसरामध्ये हजारो माता भगिनींची सकाळी रेलचेल असते। सकाळी 5 वाजेपासून हा सुरू झालेला सोहळा रात्री 10:30-11 वाजेपर्यंत चालतो। विविध प्रकारच्या देवीच्या आरत्या, अनेक भाविक भक्त आपल्या मनोकामना, अपेक्षा, आकांक्षा घेऊन महालक्ष्मी मातेचं दर्शन करतात। यंदा 2024 या साली विविध उपक्रम आपण राबवत आहोत। या उपक्रमामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ रोज अनेक माता भगिनी या ठिकाणी करणार आहेत। ऑक्टोबर रोजी आपल्या सगळ्यांना आवडणारा सुंदर असा कार्यक्रम महिला भगिनींसाठी होम मिनिस्टरचा तो घेणार आहोत। त्यामध्ये विजेत्या महिलांना मिळणार आहे 11 विविध पैठण्या। याचबरोबर अनेक उपक्रम या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आपण नवचंडीचा होम देखील या ठिकाणी करणार आहोत। हे मंदिर आणि हे देवस्थान म्हणजे महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट सटाणा अति प्राचीन स्वरूपात आहे। अनेक भाविक भक्तांसाठी नानाविध उपायांनी या मंदिराला भेट द्यायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान नक्कीच इथं आल्यावरती तुम्हाला कळणार आहे। इथं गाभाऱ्यामध्ये आल्यावरती तुमच्या मनामधील जेही दुःखदर्द असतील, ज्या अडचणी असतील, ते ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप देवीच्या दर्शन घेतल्यावरती सुंदर प्रसन्न चेहरा हा बघितल्यावरती आपोआप आपले संकट दूर होतात। आपल्या सोबत या ठिकाणी आहे महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट सटाणा याचे ट्रस्टी माननीय श्री अरविंद सोनोने हे आपल्याला महालक्ष्मी देवस्थान याबद्दल थोडी माहिती सांगत आहे। मामा
आपलं हे मंदिर अति प्राचीन मंदिर आहे. बागलान तालुका सटाणा नगरी यामधील हे सत्याने आपल्याला ओळखले जाते. जागृत देवस्थान आहे. आपण काय या सर्व भाविक भक्तांना सांगणार नाही. हे जे मंदिर आहे, साधारणतः या मंदिराचा हा चौथा जीर्णोद्धार आहे. माझ्या बचपनपासून मी बघत आलो आहे. माझं बालपण ह्याच भागात गेलं. गेल्या 60 वर्षाचं वय असताना, परंतु या आईसाहेबांच्या कार्यामध्ये गेल्या 30-35-40 वर्षापासून मी तर स्वतःला झोकून दिलेलंच आहे. आणि जेव्हा जेव्हा मी सेवेमध्ये अर्पित होतो, त्याच्या वेळेला मला खूप खूप आनंद होत असतो. कारण एक आख्यायिका आहे, ही महालक्ष्मी मातेची मूर्ती मुल्लेरमध्ये होती. आणि मुल्लेरमध्ये असताना देवमावळीचा यशवंतराव महाराजांना असा साक्षात्कार झाला की आपली कुठेतरी एक देवी कुठेतरी एका टाकमध्ये पडलेली आहे. आणि मग यशवंतराव महाराज मुल्लेर येथे गेले आणि मुल्लेरून मूर्ती जेव्हा आणली, त्यावेळेला मुल्लेरवासियांचं पूर्ण प्रेम आईसाहेबांवर होतं. त्यांनी खूप विनवण्या केल्या, पण यशवंतराव महाराजांची मनाची इच्छा होती काही झालं तरी ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सटाणा शहरामध्ये असली पाहिजे. हे जे मंदिर आहे, हे सुरुवातीला कौलवराण्याचं छोटंसं मंदिर होतं आणि तिथे ह्या मंदिराचं खरं अन्नपूर्णा माता होत्या. आणि मग जुन्या लोकांनी आईसाहेबांना मोठं स्थान दिलं, त्यांना खरी स्थापना केली आणि त्यांच्या वरच्या भागावरती अन्नपूर्णा माता म्हणजे पूर्ण कागदी लग्दा होता. तो म्हणजे जुन्या कलाकारांच्या कागदामध्ये बनवलेलं होतं. म्हणजे असा एक गोळा असा तिथे होता. नंतरच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी सुरेश नाना असे सगळे कार्यकर्ते असतील ती मूर्ती बाजूला केली, तिचं विसर्जन केलं, येतोची त्याचं सगळं नियोजन केलं ब्राह्मणवासियांकडे. आणि मग मात्र ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण तिथे स्थापन केली. आणि त्या दिवसापासून तर आईसाहेबांच्या मंदिरामध्ये पहिल्या पहिलीपासून मनाला असा उत्साह निर्माण होतो की जगातल्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या माणसाकडे जी श्रीमंती असेल, त्या श्रीमंतीचा जसा त्याला आनंद होत असेल, तसा या भक्तिभावाचा आनंद आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो. आणि आम्ही ज्या वेळेला प्रदक्षिणा घालतो, आमच्या आईजवळ गेल्यासारखं वाटतं. आमच्या आईचं प्रेम आम्हाला मिळतं आणि या प्रेमापोटी आम्ही खूप खूप आनंदी होतो. हे देवालय नसून ही आमच्या जिवंत आईचा झरा आहे. या झऱ्यातून आम्ही जेव्हा शब्दांचा रूपी जय जयकार करतो, नमन करतो आणि जेव्हा ते अंतकरणाने फुलून जातो, आमचे तर दुःख दारिद्र्य सगळं संपुष्टात आणून टाकलं. आणि आमच्याबरोबर जे जे येतात त्यांना सगळ्यांना प्रचिती मिळते म्हणून दिवसागणी तिथे गर्दी वाढायला लागली. हा ज्यावेळेला पूर्ण नवीन मंदिर उभारण्याचा संकल्प केला, त्यावेळेला गावातील सगळ्या लोकांनी सांगितलं की आता यांच्याकडे मंदिर होणार नाही. कारण त्यावेळेची परिस्थिती आईसाहेबांचं मंदिराचा 1 रुपया सुद्धा उत्पन्न नाही असं असताना एवढं मोठं मंदिर बांधले. पण माझ्या आईसाहेबांच्या भक्तांवरती पूर्ण आमचा विश्वास होता. त्यावेळेला 32 लाख रुपये लागले मंदिराला, पूर्णपणे मार्बलचं केलं. पण मोजक्या पैशांमध्ये मंदिराची जीर्णोद्धाराचा संकल्प केला. पण आम्ही एक निश्चय केला, यशवंतराव महाराजांनी ज्या चबुतऱ्यावरती आईसाहेबांची स्थापना केलेली त्याला मात्र डंक लावला नाही. ते मात्र दोराभरही बाजूला सरकवलं नाही. कारण ते एकटेच पवित्र आपल्यासाठी आहे. अगदी बरोबर, महाराजांनी स्थापन केलेलं आहे. त्याची अशी आपण कुठल्याही प्रकारची छेडछाड करायची नाही. पूर्ण मंदिर झालं, केवढा मोठा कळस झाला. आणि हे सगळं करत असताना 1 रुपयाची सुद्धा अडचण आली नाही. बघा, आपण या महालक्ष्मी माता मंदिर परिसरात आहोत. हा परिसर इतका भव्य दिव्य आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत हा भव्य दिव्य असा डोम, आपण बघू शकता सुंदर असा डोम. याबद्दलही आपण याची माहिती आपण घेणार आहोत. माननीय अरविंदजी, हा डोम आणि याबद्दलची संकल्पना तुम्ही आम्हाला सर्वांना सांगावी. हा डोम बागलानचे आमदार दिलीपजी बोरचे यांच्याकडे मी जेव्हा गेलो, कारण 2-3 वर्षापूर्वी काय झालं, आम्ही प्रोग्राम करायचो नवरात्रीमध्ये पाणी पडून जायचा आणि कार्यक्रमावरती व्यत्यय येऊन लागायचे. बरोबर, काकड आरती असेल, सकाळचे संध्याकाळचे कार्यक्रम असतील. आणि मग मी चला व्याकुळ होतो आणि आईसाहेबांकडे असं बघायचो की चला आपण आईसाहेबांचा उत्सव करू शकत नाही. आणि योगाने दिलीप बोरशेची माझी भेट झाली आणि त्यांनी सुद्धा विचारलं मला, मामा तुमच्या मनात काही अपेक्षा आहेत का? मी म्हटलं हो, आईसाहेबांच्या मंदिरासमोर आपल्याला भव्य असा डोम आम्हाला पाहिजे. म्हणजे किती पैसे लागतील? म्हणजे 50 लाख दिले. 50 लाख? अरे वा. आणि 50 लाख रुपये दिलेत आणि ह्या मंदिरासमोर हे जे डोम उभारायला, हे डोम नाही एक रूप तयार झालं, पूर्ण आध्यात्मिक रूप तयार झालं. आईसाहेबांच्या माध्यमातून
या परिसरातल्या समाजाच्या सामान्य माणसाला इथे छोट्या मोठ्या कार्यक्रमाने एक जागा पण तयार झाली आणि आईसाहेबांचं पण वैभव प्राप्त झालं. खूप छान पद्धतीने हा डोंग या ठिकाणी सभागृह उपलब्ध झालेला आहे आणि नक्कीच आपण सर्व भाविक भक्त या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आई भगवतीचं दर्शन करण्यासाठी येणार आहेत. माननीय अरविंदजी सोनवणे यांनी खूप छान पद्धतीने आणि अचूक अशी माहिती जागृत देवस्थान महालक्ष्मी माता सटाणा याबद्दल सांगितलं आहे. आपले आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्या समवेत आहेत माननीय योगेश दादा. या महालक्ष्मी मातेची सेवा चांगल्या प्रकारे करणारे या मंदिराचे पुजारी आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं महालक्ष्मी मातेबद्दल काही माहिती. योगेश दादा, आपले सर्व भावी भक्त आपल्याला बघत आहेत. सर्वप्रथम नमो देवे महादेव शिवाय सत्यमहा नम प्रकृते भद्राय नियतां प्रणता सदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार. प्रतिवार्षिक सालावधाप्रमाणे शके 1946 यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणे अति उत्साहाने आपण या वर्षाला या उत्साहाला सुरुवात करतो. नवरात्री शारदीय उत्सव यंदाच्या वर्षीसुद्धा आपण आनंदाने साजरा करणार आहोत. प्रतिवर्षीप्रमाणे पहाटे 5 वाजता सर्व महिला मंडळांसकट आपण काकड आरती करणार आहोत. तसेच 7 वाजता सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये महाअभिषेक आपण सादर करणार आहोत. तसेच पुढे येणारे जे कार्यक्रम आहेत आपण नित्यसेवा आरती आणि 9 दिवसाचे आम्ही 9 प्रकारे देवीचे अवतार सादर करत आहोत. जसे कोल्हापूरला तिचे अवतार दिले जातात त्याचप्रमाणे आपण इथे 9 दिवसाचे 9 प्रकारचे अवतार आपण इथे सादर करत असतो. तसेच आपण नवचंडी याग पण यावर्षी करणार आहोत आणि सप्तमीच्या दिवशी एक विशेष कार्यक्रम आपण करणार आहोत. होम मिनिस्टर नावाचा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत. आपले ललित सरस ते सादर करणार आहेत. तरी विशेष करून यावर्षी आपल्याला भाजप सरकारकडून आपले आमदार जे आहेत आमदार निधीमधून मंदिराला मोठ्या प्रमाणात असा प्रशस्त असा डोम मिळाल्यामुळे एक वेगळाच आनंद आहे. त्या आनंदामध्ये हा उत्सव अजूनच आनंदपूर्वक साजरा होईल अशी आशा बाळगतो आणि सगळ्यांची धन्यवाद. खूप छान पद्धतीने या नवरात्र उत्सवाची माहिती योगेश दादा यांनी दिलेली आहे. योगेश दादा आणि त्यांच्या परिवाराबद्दल मला सांगावं असं वाटतं की त्यांच्या परिवारामध्ये अनेक पिढ्यांपासून महालक्ष्मी मातेची सेवा करत आहेत आणि तो वारसा ते चांगल्या प्रकारे जोपासत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील नित्य दररोज ही सेवा योगेश दादा त्यांचे परिवार देवीची करत असतात आणि हेच आपल्या सर्वांचं आनंदाचं क्षण आहे. आपण सर्वांनी या महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट सटाणा आणि बागलाश तालुक्यातील आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपण म्हणतो की महालक्ष्मी माता सत्यायन नगरीची महालक्ष्मी याचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून यावं. भव्य दिव्य असा परिसर पावन परिसर आपल्या अपेक्षा आपल्या जीवनातील ज्याही अडीअडचणी असतील या दरबारामध्ये आपण आल्यावरती नक्कीच त्या सुटण्यासाठी आपल्याला नवप्रेरणा मिळणार आहे. याचबरोबर त्या जीवनामध्ये आपण काहीही करू पण आपल्या जीवनामध्ये एक उत्साह एक ऊर्जा आणि आई भगवतीचं दर्शन घेतल्यावरती आपण यशाच्या यशस्वीकरावर नक्की जाणार अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आपण सर्वांनी हा सुंदरसा व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इतर भाविक भक्तांपर्यंत देखील आपण पोहोचवण्याचं कार्य करावं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये सुख समाधान आनंद लाभो हीच आम्ही महालक्ष्मी माता अन्नपूर्णा माता यांच्या वतीने आम्ही प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.